अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या मेळ संस्थान या निसर्गरम्य ठिकाणी दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न झालाय. यावेळी सर्वप्रथम महादेवाचे पूजन व महाआरती प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा लोकजागर मंचाचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मेळ संस्थानचे पुजारी साहेबराव बदरखे महाराज हे होते. अनिल गावंडे यांनी उपस्थित जनसमुदायाला यावेळी संबोधित केले. तसेच अकोली जहागीर येथील कावडधारी मंडळांना निकृष्ट नियोजन व सामाजिक संदेश देणारे देखावे सादर केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आलाय. शिवराज्य शिवभक्त कावड मंडळ, हिंदू गर्जना शिवभक्त कावड मंडळ, श्रीराम सेना शिवभक्त कावड या कावडधारी मंडळांचा प्रामुख्याने सहभाग होता. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गावकऱ्यांकरिता स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकजागर मंचाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. एमसीएन न्यूज मराठी करिता देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी. मी मानकरी येथील रहिवासी असून माझे नाव ईश्वर सिंग बलराम सिंग सूर्यवंशी आहे आणि या 5 वर्षापासून मलेरिया बॉलचा त्रास आहे. कमरेचे जॉईंट रिप्लेसमेंट यासाठी या लोकजागर मंच चे कार्यकर्ते आणि मुख्य कार्यकारी अनिल दादाजी गावंडे आणि बाकीचे कार्यकर्ता ब्रिगेड दादा जायले, आशिष दादा उकळकर आणि समस्त गावकरी मंडळी अकोली जहागीर यांनी यांच्या सहकार्याने आणि शशिकांत दादा गैदर यांनी या दादाकडे पाठपुरावा केला आणि मला या 3-चाकी सायकल मिळून दिली. त्याच्याबद्दल मी सर्व अकोली कार्यकर्त्यांचे आणि शशिकांत दादा आणि अनिल दादा गावंडे यांचे मनपूर्वक आशीर्वाद देतो आणि माझे 2 शब्द समाप्त.